महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीजेच्या समस्यांचा सामना करावा लागू नये यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दोन हजार चोवीसची सुरुवात केली आहे या योजनेअंतर्गत एप्रिल दोन हजार चोवीस पासून सात पूर्णांक पाच अश्वशक्तीपर्यंतच्या क्षमतेच्या कृषी पंपाचा वापर करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाईल या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना मोफत वीज सुविधा उपलब्ध करून दिली जाईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून आणि महाराष्ट्र राज्य सरकारने केलेल्या मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना पुढील प्रमाणे लाभ मिळतील राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या सिंचनासाठी मोफत वीज प्रदान केले जाईल मोफत वीजचा लाभ त्याच शेतकऱ्यांना मिळेल जे त्यांच्या शेतात सात पूर्णांक पाच एच पी कृषी पंपाचा वापर करतात मोफत वीज मिळाल्याने पैशांची बचत होईल या योजनेअंतर्गत राज्यातील चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना लाभ मिळेल राज्यातील शेतकरी स्वावलंबी आणि सशक्त होतील शेतकऱ्यांना पीक सिंचन संबंधित समस्या कमी होईल शेतकऱ्यांना आर्थिक पेरणी आणि सिंचनासाठी प्रोत्साहित केले जाईल या योजनेचा लाभ पाच वर्षांसाठी म्हणजेच एप्रिल दोन हजार चोवीसपासून पासून मार्च दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत दिला जाईल महाराष्ट्र सरकारकडून महावितरण कंपनीला चौदा हजार सातशे साठ कोटी रुपये देण्यात येतील शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी सहा हजार नऊशे कोटी रुपये आवंटित करण्यात आले आहेत तसेच वीज दरांमध्ये सवलत देण्यासाठी अतिरिक्त सात हजार कोटी रुपये दिले गेले आहेत